नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मुलांना अत्यंत आवडणारे फ्रेंच फ्राईज घरी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. तर याचा आवाज ऐकलात तुम्ही, एकदम मस्त कुरकुरीत झाले आहेत. आणि हे फक्त आपण बटाट्यापासूनच बनवणार असल्यामुळे उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला खाता येतील. आणि एकदाच असे बनवून ठेवले तर फ्रीझरमध्ये 6 महिन्यांपर्यंत आरामात टिकतात आणि कधीही मग वाटेल तेव्हा तुम्ही पटकन हे तळून खाऊ शकता. तर लगेच आता हे कसे बनवायचे ते आपण पाहूया. तर यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि त्याचं साल काढून घेतलं आहे. तर आपण बटाट्याच्या भाजीसाठी जे बटाटे वापरतो तेच बटाटे मी इथे बाजारातून आणलेत. फक्त घेताना थोडेसे मोठ्या आकाराचे बघून घ्यायचे, म्हणजे त्यात पाण्याचं प्रमाण कमी असतं. तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचेत. तर ह्याचे साईड्स जे आहेत ते आधी आपण कट करून घेऊया आणि मग नंतर याला असं उभं ठेवून ह्याचे काप करून घ्यायचेत, स्लाईस करून घ्यायचे आहेत. आणि सगळ्या स्लाईस करून घेतल्यानंतर आता आपण आपल्या बोटासारखे म्हणजे 1/2 इंचाचे काप करून घ्यायचेत उभे. तर अशा प्रकारे मी एका बटाट्याला कट करून घेतलं आहे. हे आता आपण पाण्यात घालूया लगेच, म्हणजे काळे पडत नाहीत. आणि 2 वेळेस याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि 2 वेळेस पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता हे काप जे आहेत ते आपल्याला एकदम थंडगार पाण्यामध्ये घालायचेत. तर इथे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं आहे एका भांड्यात, त्यामध्ये हे काप घालूयात. आणि हे असेच आता आपल्याला 1/2 तास या थंड पाण्यात ठेवायचे आहेत. तर यावर झाकण ठेवूया. आता 1/2 तास झाला आहे तर हे पाण्यातून काढून घ्यायचेत. आणि इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे, तर त्या गरम पाण्यात हे घालायचेत. म्हणजे आधी थंड पाण्यातून काढून घ्यायचे आणि मग गरम पाण्यात घालायचेत. तर हे आता 10 मिनिट आपण गरम पाण्यात असेच झाकून ठेवूया. आणि 10 मिनिटानंतर हे आता गरम पाण्यातून काढून घ्यायचेत. याचं चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका सुती कपड्यावर घालायचेत, म्हणजे हे छान कोरडे होतात. तर सगळे मी आता या कपड्यावर घालतीये. तुम्ही हवं तर याला पंख्याखाली सुकून पण घेऊ शकता किंवा असं पसरून कपड्यानेच याला पुसून घेऊ शकता, म्हणजे पटकन हे कोरडे होतात अशा प्रकारे. आता हे छान कोरडे झालेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि यावर एक प्रकारची चमक पण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता थोड्या प्रमाणात जर तुम्ही करणार असाल तर अशी प्लेट जरी फ्रीझरमध्ये ठेवली तरी चालतं. आणि कमीत कमी 2 ते 3 तास ही प्लेट फ्रीझरमध्ये ठेवायची आहे आणि नंतर मग फ्रेंच फ्राईज तळायचे आहेत. पण जास्त प्रमाणात जर तुम्ही हे बनवून ठेवणार असाल, फ्रीझरमध्ये तुम्हाला हे स्टोअर करायचे असतील तर एखाद्या अशा झिपलॉक बॅगमध्ये भरून घ्यायचे किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरले तरी चालतात. आणि ते फ्रीझरमध्ये ठेवायचे, 6 महिन्यांपर्यंत छान राहतात. आणि मग पाहिजे तेव्हा तुम्हाला हे बाहेर काढून अगदी पटकन तळून मुलांना खायला देता येतील. तर अशा प्रकारे मी आता या बॅगमध्ये हे भरून घेतलेत. तर आता साधारण 2 तास झाले आहेत हे मी फ्रीझरमधून बाहेर काढून घेतलेत. तर हे तळून घ्यायचेत. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे तर यामध्ये हे घालूया. आणि मीडियम फ्लेमवर साधारण 70 ते 80% आपल्याला हे तळून घ्यायचेत. तर सगळे तळून घेतल्यानंतर हे आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे आहेत आणि परत एकदा याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता हे तळून झाले आहेत तर आपण काढून घेऊया. तर सगळे फ्रेंच फ्राईज मी तळून घेतलेत आणि त्याला थंड करून घेतलं आहे. तर आता आपण दुसऱ्या वेळेस याला तळून घेणार आहोत. असे 2 वेळेस हे तळून घेतले म्हणजे छान खायला कुरकुरीत लागतात. 1 वेळेसच तळले तर पाहिजे तसे कुरकुरीत होत नाहीत, त्यामुळे आपण 2 वेळेस तळून घेत आहोत. अधूनमधून याला झाऱ्याने असं हलवायचं आहे. तर हे आता छान तळून झाले आहेत, याचा रंग पण तुम्ही पाहू शकता आणि मस्त कुरकुरीत झाले आहेत.
थोडीशी ह्याची प्रोसिजर मोठी असली तरी एकदा जर का तुम्ही हे फ्रीजरमध्ये बनवून ठेवले तर मग कधीही तुम्हाला अगदी पटकन बनवून तळून खाता येतील. आणि यावर आता मी मीठ घालते, तुम्ही हवं तर तिखट काळी मिरी पूड पाहिजे ते घालू शकता. तर जरूर या पद्धतीने बनवून पहा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.